राज ठाकरे 20 ते 26 ऑगस्ट विदर्भ दौऱ्यावर, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडनं मोर्चे बांधणी. राज्य सरकार मुंबईमध्ये उभारणार भव्य दिव्य अहिल्या भवन, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांची घोषणा. मानखुर्दमधील बालकल्याण विभागाच्या जागेवर उभारणार अहिल्या भवन. कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अग्रवाल दाम्पत्याच्या जामिनाला विरोध, जामीन दिल्यास अग्रवाल दाम्पत्य परदेशात पसार होईल. सहायक आयुक्तांचा न्यायालयात युक्तिवाद. पूजा खेडकरच्या कुटुंबियांनी थर्मोवेरिटा इंजिनिअरिंग कंपनीचा थकीत कर भरला, माझाच्या बातमीचा दणका, कंपनीचा लिलाव होण्याच्या भीतीने भरला थकीत कर. बेशिस्त ई बाईक चालकांवर मुंबई पोलिसांचा कारवाईचा बडगा, ई बाईक चालक विशेषतः डिलिव्हरी बॉय हे वाहतुकीचे नियम पाळत नसल्याबद्दल असंख्य तक्रारी, एकूण 1176 ई बाईकवर कारवाई. चंद्रपुरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला कारची धडक, अपघातात 4 तरुणांचा जागीच मृत्यू, 1 गंभीर जखमी. गडचांदूर भोयगाव चंद्रपूर मार्गावरची घटना. अत्यल्प प्रतिसादामुळे एअर इंडियाने पुणे मुंबई विमानसेवा केली बंद, मात्र उड्डाणाची वेळ चुकीची असल्यानं प्रवाशांची विमानसेवेकडे पाठ. अदानींच्या सर्व 10 शेअर्समध्ये आज चांगली वाढ, हिंडनबर्ग अहवालानंतर सोमवारी अदानींच्या शेअर्समध्ये काही प्रमाणात घसरण झालेली, पण मंगळवारी अदानी एनर्जी, अदानी एअरपोर्टसह अदानींच्या अन्य कंपन्यांचे शेअर्स वधारले. ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना 2024 गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर, तर ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने होणार संजयजी महाराज पाचपोर यांचा गौरव. अभिनेता राजपाल यादवची शहाजहापूरमधील कोट्यवधींची संपत्ती बँक ऑफ इंडियाने केली जप्त, 2012 प्रदर्शित झालेल्या आता पता लापता चित्रपटाशी घेतलेलं 5 कोटी रुपयांचं कर्ज न फेडल्यानं बँकेची कारवाई. शेअर बाजारात मंगळवारी मोठी घसरण, सेन्सेक्स 692 अंकांनी घसरून 78,956 अंकांवर, निफ्टीमध्येही 208 अंकांची घसरण, निफ्टी 24,139 अंकात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.